बातमी आहे एका पाणपोईची. अनेक दशकांपासून उभी असलेली ऐतिहासिक पाणपोई अखेरच्या घटका मोजती आहे. या पाणपोईनं आत्तापर्यंत कित्येक वाटसरूंची तहान भागवली आहे. मात्र संवर्धनाअभावी हा ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तृष्णा तृप्ती थंड पाणी मनशांती सत्संगवाणी असा संदेश देणारी ही पाणपोई. पूर्वी उन्हाळ्यात वाटसरूंची तहान भागवण्यासाठी रस्त्यालगत कायम अशा पाणपोई असायच्या. चालुक्य राजवटीतील काळापासून अशा पाणपोई उभारण्यात आल्याचं दिसतं. अशीच एक ऐतिहासिक पाणपोई पुणे सातारा महामार्गावरील शिरवळ गावाच्या वेशीवर आहे. ही पाणपोई पाषाणात कोरली आहे. आदमासे 10व्या ते 12व्या शतकात जकात नाका आणि पाणपोई अशी बांधणी करण्यात आली असावी. विशेष बाब म्हणजे ही पाणपोई शुष सांधा म्हणजे कोणत्याही प्रकारचा चुना शिस किंवा सिमेंटचा वापर न करता करण्यात आली आहे. याच भागा परिसरामध्ये शिरवळच्या शेजारी असणारी ही पाणपोई आणि पोसुलीचा टोल नाका होता. याची अवस्था आत्ता तितकीशी चांगली नाही, परंतु हा वारसा जपला पाहिजे. इतिहासाच्या पावल खुणा आपण जपून या महाराष्ट्राच्या संवर्धन इतिहासाचं केलं पाहिजे. सध्या मात्र या पाणपोईकडे दुर्लक्ष झालंय. त्यात पुणे बंगळुरू महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम वेगात सुरू आहे. या कामात पाणपोईचा अडथळा होतोय, त्यामुळे ही पाणपोई पाडावी लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणपोईच्या भोवतालची परिस्थिती पाहिली तर ही म्हणजे ऑटोमॅटिकली पाणपोई कशी पडली जाईल किंवा पाडली जाईल अशा प्रकार या ठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून सुरू आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून याकडे कोणतंही पाऊल हे जतन करण्यासाठी होताना दिसत नाही. हा जो एक आपला सांस्कृतिक ठेवा आहे त्याचं जतन होणं आणि या पुढच्या पिढीला सुद्धा या सांस्कृतिक वारशाचं आपल्याला एक आदर्श किंवा आपल्याला माहितीवत माहिती मिळावी असं मला वाटतं. अनेक दशकांपासून उभ्या असलेल्या या ऐतिहासिक पाणपोईनं आतापर्यंत कित्येक वाटसरूंची तहान भागवली आहे. मात्र शहरीकरणाच्या झपाट्यात आता ही पाणपोई अखेरची घटका मोजतीय. या पाणपोईचं पुनरुज्जीवन करावं अशी माफक इच्छा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. खरं तर महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचा इतिहास हेच खरं आपलं वैभव आहे. मात्र हेच वैभव आता नामशेष व्हायच्या मार्गावर आहे. गेले कित्येक दशकांपासून इतिहासाची साक्ष देणारा हा ठेवा आता जतन करण्याची वेळ आली आहे. किमान नवीन पिढीला निदान तोंड ओळख होईल एवढा जरी इतिहास राहिला तरी पुरेसा आहे. निलेश खरमरे, जी मीडिया, शिरवळ. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.